यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह बघेल व आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन मेंढपाळांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिलं धनगर समाज हा रानावणात आणि जंगलात राहणारा आदिवासी समाज आहे यांचं जीवन जंगलावरच अवलंबून आहे या समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेळी मेंढ्यांचं पालन करणं आहे शेळ्या मेंढ्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा चालवतात शेळ्या मेंढ्यांना निवारा उपलब्ध न झाल्यास त्यांचं मोठं नुकसान होऊन संपूर्ण मेंढपाळांचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या निवेदनाचा माणुसकीच्या दृष्टिकोण दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा धनकर मेंढपाळ बांधवांना टेकडीवरची जागा उपलब्ध करून द्यावी ही विनंती शिष्टमंडळात यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास काळे जिल्हा संघटक अरुण फोंडे कागल तालुका प्रमुख संदीप हजारे राधानगरी भुदरगड प्रमुख संदीप झोरे गगनबावडा तालुका अध्यक्ष धनाजी पावना सरदार सिसाळ संतराम सिसाळ शिवाजी रानगे मारुती रानगे सर्जीराव सिसाळ राजाराम माने शंकर सिसाळ सौरभ माने नितीन देसाई अमर सिसाळ शंकर रानगे इत्यादी मेंढपाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे